हिट एंड रन कानून के खिलाफ देश के ट्रक चालक हड़ताल पर चले गए हैं। सोमवार से जारी इस हड़ताल का असर अब शहर में भी दिखाई दे रहा है। हड़ताल से पेट्रोल की किल्लत होगी, इस कारण कल रात से शहर के सभी पेट्रोल पंप पर लोगों की भीड़ दिखाई दे रही है। शहर में हो रहे इस पैनिक परिस्थिति पर जिलाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर ने अपनी प्रतिक्रिया और जनता के लिए संदेश दिया है। उन्होंने कहा कि लोगों ने पैनिक होने की जरूरत नहीं है, शहर में ईंधन उपलब्ध है। नमस्कार, मागच्या कालपासून आपण बघितलं असेल की सोशल मीडियामध्ये हे जे ड्रायव्हर्स सगळ्या लोकांचं पूर्ण स्ट्राईकच्यामुळे ज्या पॅनिकमुळे सगळे नागरिक घराच्या बाहेर पडून पेट्रोल पंप डिझेल पंपावर अननेसेसरी गर्दी करून पॅनिक बाईंग जे करत आहे, मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आजच आमची सगळ्या IOCL BPCL HPCL या ऑइल कंपनीजसोबत पेट्रोल पंप असोसिएशनसोबत सगळ्यांसोबत आज बैठक पार पडलेली आणि नागपूर जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेल आणि LPGचा मुबलक साठा उपलब्ध आहे, त्यामुळे नागरिकांनी कसलीच अफवाला बळी न पडता अननेसेसरी घराच्या बाहेर पडून गाडीमध्ये पेट्रोल डिझेल असतानासुद्धा की बाबा उद्या पेट्रोल पंप पेट्रोल आणि डिझेल संपेल याच्या भीतीने अननेसेसरी पॅनिक बाईंग करण्यासाठी पेट्रोल पंपावर गर्दी करू नये। जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि ऑइल कंपनी सगळे मिळून इसेन्शियल सर्व्हिसेस पेट्रोल डिझेल LPGचा अनइंटरप्टेड सप्लाय नागपूरमध्ये कायम राहील यासाठी कटिबद्ध आहे, ते प्रयत्नशील आहे। त्यामुळे माझी सगळ्या नागरिकांना अजून एकदा विनंती आहे की कसल्याच सोशल मीडियामध्ये अफवाला बळी न पडता अननेसेसरी गर्दी त्यांनी टाळावी। जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आपल्याला अशुअर करते की पेट्रोल डिझेल आणि LPGचा अनइंटरप्टेड सप्लाय नागपूर जिल्ह्यामध्ये उपलब्ध राहील। धन्यवाद। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।